बेलोड बुद्रुक गावाची जी परंपरा जर सांगायची म्हटलं तर हे राजकीय वर्षा लाभलेले सातारा जिल्ह्यातील एका टोकावरचे गाव आहे। ह्या गावाला पहिले महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात बेलोडे बाजार म्हणून एक गाव म्हणून ओळखलं जात होतं। त्या गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शेतीसाठी पाण्याची व्यवस्था ही पूर्णपणे अपूर्ण होती। कृष्णा साखर कारखान्याच्या माध्यमातून 1985 साली या गावाला पिण्याच्या पाण्याची स्कीम सुरू झाली, शेतीसाठी पाण्याची स्कीम सुरू झाली, तेव्हापासून या गावामध्ये बागायत शेती सुरू झाली। बागायत शेती सुरू झाल्यानंतर या गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची वाहतूक बाहेर करणे, शेतासाठी मेहनत मशागत करणे यासाठी रस्त्यांची आवश्यकता भासू लागली। त्यावेळी शेतामध्ये जाण्यासाठी पूर्ण रस्त्यांची अडचण होती। तर अशा परिस्थितीत या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील बरेच शेतकरी, तसे सदन शेतकरी यांनी पुढवून सदन शेतकऱ्यांची वाहतुकीची कोंडी होऊ नये, रस्त्याची अडचण बसणे म्हणून प्राधान्याने भाग घेऊन खाजगी लोकांच्या शेतातून रस्ते सुरू करण्यासाठी, तयार करण्यासाठी प्रयत्न केला। त्या प्रयत्नामध्ये ह्या रामवाडातील बहुसंख्य कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे आणि अशा पद्धतीने ह्या रामवाडातील कार्यकर्त्यांनी ह्या गावामध्ये 6 ते 7 रस्ते शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या शेतातून काही लोकांनी स्वतःची क्षेत्र रस्त्यासाठी दान केले। कोणीही कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा मोबदला न घेता 5 ते 6 रस्ते तयार झाले। तसेच ह्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप अडचण भासू लागल्यामुळे बऱ्याच लोकांनी स्वतःच्या विहिरीवरून खाजगी स्कीमा करून लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली। अशा परिस्थितीत गावामध्ये कोणतीही सार्वजनिक पिण्याच्या पाणी स्कीम नव्हती। तर सदर स्कीम सुरू करण्यासाठी त्यावेळेचे सत्ताधारी, एकाच कुटुंबाची सत्ता ह्या गावावरती बरेच दिवस होती, त्या कुटुंबानं कधीही ह्या गावातील लोकांच्या शेतकऱ्यांच्या रस्त्याची किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करता निव्वळ आपले राजकारण सुरू ठेवले आणि सर्वसामान्य कुटुंबातील लोकांनी, कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना रस्त्याची सोय केली, पिण्याच्या पाण्याची सोय केल्यानंतर त्यांना ते त्यांच्या डोळ्यामध्ये खुपू लागलं। ते खुपू लागल्यानंतर त्यांनी त्या सदर बाबी जर राजकारण सुरू करून शिंतोडे ओढवण्यास सुरुवात केली आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं वैयक्तिक कार्य न करता आल्यामुळे त्यांनी ज्या लोकांनी सदरचे कार्य सुरू केले त्या कार्यात खो घालण्यासाठी त्यांच्यावरती गलिच्छ प्रकारच्या टीका सुरू केल्या आणि लोकांना दाखवून द्यायला लागलं की आम्ही त्यांच्यापेक्षा बरंच काही करू शकू, परंतु त्यांनी काही केलं नाही। आज आमचे जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनेल यांच्यामार्फत जे आमचे उमेदवार आहेत ते सर्व तरुण, युवा, दडपदार, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी असे तरुण उमेदवार सगळे आहेत आमचे। आणि आमच्या एका नवीन पिढीचा नवीन संकल्पना आणि बऱ्याच गावात नवीन नवनवीन गोष्टी आम्हाला गावात राबवायच्या आहेत, यासाठी आम्ही हे पॅनलमध्ये उमेदवारी दाखल केलेली आहे। आजपर्यंत जे काही आजपर्यंतचे जे पॅनल आहेत त्यामधले हे आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात तरुण असं हे युवा पॅनल आहे। तर या पॅनलमध्ये महत्त्वाचं गावातील बऱ्याच गोष्टी आहेत, रस्त्याचं रुंदीकरणाचा विषय असेल, गटार व्यवस्था असेल, स्वच्छ पाण्याचा पुरवठा असेल, 24 तास RO प्लांट असतील, ठिकठिकाणी दिवाबत्ती गल्लीबोळा जी आहे ते अजूनही अंधारात आहे तर तिथं दिवाबत्तीची सोय, चौकामध्ये मोठ्या फ्लडलाईटची सोय, तसेच अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असतील, तर अशा बऱ्याच सिस्टीम आम्हाला राबवायच्या आहेत। प्रत्यक्ष गेल्या 5 वर्षातील गावाचा जो कारभार झाला तो कारभार पारदर्शी नव्हता आणि त्यामुळं या गावामध्ये किती निधी आला, त्या निधीचा कसा वापर झाला याची गावकऱ्यांना कसल्याही प्रकारची कल्पना नाही, त्यामुळे त्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला ते आता लोकांच्या समोर येणार आहे, त्याची चौकशीसुद्धा चालू आहे। आता आमचा एक ठराविक अजेंडा घेऊनच आम्ही या पॅनल घेऊन लोकांच्या समोर जात आहे। आमचा पहिला अजेंडा म्हणजे की भ्रष्टाचार मुक्त कारभार हा आमच्या पॅनलमधील सर्व लोक करणार आहेत। भ्रष्टाचार मुक्त कारभार आणि तो पारदर्शी असणार आहे। जो काही निधी येणार तो गावाचा निधी गावाच्या सर्वसामान्य माणसाच्यासाठीच खर्च होणार आहे याची मी तुम्हाला याच्या निमित्तानं ग्वाही देतो। यामध्ये आम्ही सर्व ज्येष्ठांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की यावेळी आम्ही तरुणांना संधी द्यायची आणि यासाठी आम्ही जे काही उमेदवार निवडलेले आहेत ते सर्व तरुण आहेत, सर्व होतकोर आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक आहेत।
यांना जरी समजा या ग्रामपंचायतीच्या कामाचा जरी अनुभव नसला तरी आमचं ज्येष्ठांचं त्यांना मार्गदर्शन असणार आहे। भिलोडे बुद्रुक ग्रामपंचायत 2021 निवडणूक चालू आहे। या निवडणुकीसाठी जय हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनेल जे युवकांचं पॅनेल उभा केलेलं आहे त्याला सर्व ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि हुकुमशाही मोडून सर्वसामान्य माणसाची सर्वसामान्य माणसांना त्या ग्रामपंचायतीत प्रवेश मिळावा यासाठी या ग्रामपंचायत जय हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनेलला प्रचंड मताने जनता विजय करतील याच्यात काही शंका नाही। जय हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनेल बेलोडे बुद्रुक आत्ता जे हे पॅनेल उभं आहे सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट की लोकशाहीमध्ये आपल्याला जर विकास साधायचा असेल तर सर्वात महत्त्वाची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत। या ग्रामपंचायतीमध्ये आत्तापर्यंत आपण जर प्रामुख्याने जर बघितलं तर खऱ्या अर्थानं शिक्षित उमेदवारांना कधी उमेदवारी दिली जात नाही। आपण जर बारकावाने जर मागोवा घेतला तर सातारा जिल्ह्यामध्ये यमडी जी उच्च विद्याविभूषित डॉक्टरमधील जी पदवी घेतली अशा उमेदवारांना सुद्धा ग्राम विकास परिवर्तन पॅनेलतर्फे उमेदवारी दिलेल्या आहेत। ह्या पॅनेलचे जे नेते आहेत आमचे मार्गदर्शक आहेत यामध्ये जे आदरणीय जगन्नाथ मोहिते दादा ज्यांनी 35 वर्ष काँग्रेसचं 15 वर्ष तालुका अध्यक्षपद भूषवलं त्याबरोबर त्यांना प्रचंड असा अनुभव आहे। आत्ता या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे इथून मला प्रामाणिकपणे काम करण्याची संधी मिळणार आहे। या गावातील ज्या वैद्यकीय सुविधा आहेत शैक्षणिक सुविधा आहेत यासाठी काम करण्याची मला संधी मिळणार आहे आणि या गावामध्ये मला काम करण्याची संधी देताना या लोकांनी जो विचार करून मला संधी दिली त्या विचारांना मी पूर्णपणे पात्र ठरण्याची खात्री देते आणि जे तुमचे माझ्याकडून जे अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची मी अगदी संकल्पना केलेली आहे।